नमस्कार, मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, मॅजिकल मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आज आपण बघणार आहे शोईंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन। त्या अगोदर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते। तर बघा, शोईंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन, आपल्याला नंबर लाईनवर फ्रॅक्शन्स आपल्याला दाखवायचे आहेत। ते कसे दाखवायचे? फॉर एक्झाम्पल, लेट अस शो द फ्रॅक्शन्स 2/3, 4/3, 5/3 ऑन द नंबर लाईन। हे एक एक्झाम्पल आहे आणि आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं। तर बघा, या ठिकाणी इथं हे जे फ्रॅक्शन आपल्याला दाखवायचे आहे 2/3, 4/3 अँड 5/3, त्याचा डिनॉमिनेटर किती आहे? तर बघा, प्रत्येक फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा आहे 3। देअरफोर वी हॅव टू डिव्हाइड इच युनिट ऑन द नंबर लाईन इन टू 3 इक्वल पार्ट्स। म्हणजेच आपल्याला अगोदर नंबर लाईन ड्रॉ करायची आहे आणि नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक युनिटला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे। तर बघा, आपण अगोदर नंबर लाईन ड्रॉ करू। मी अगोदरच काढलेली आहे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and so on। आता आपल्याला डिनॉमिनेटर 3 असल्यामुळे या प्रत्येक पार्टला प्रत्येक युनिटला थ्री पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे। जेवढा डिनॉमिनेटर असेल तेवढ्या पार्ट मध्ये नंबर लाईनच्या युनिटला आपल्याला डिवाइड करायचं आहे। जर डिनॉमिनेटर 4 असेल तर प्रत्येक युनिटला म्हणजे 0 पासून 1 पर्यंत किंवा 1 पासून 2 पर्यंत किंवा 2 पासून 3 पर्यंत, याला आपल्याला जेवढा डिनॉमिनेटर असेल तितक्या पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे। 4 असेल तर 4 पार्ट, 5 असेल तर 5 पार्ट, 7 असेल 7 पार्ट, 10 असेल तर 10 पार्ट। बघा, ते 3 आहे म्हणून आपण याला प्रत्येक युनिटला 3 पार्ट मध्ये डिवाइड करू। 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2,
आहे. आता या नंबर लाईनवर झिरो नंतर जो पहिला पार्ट आहे तो इंडिकेट करतो 1/3. जो सेकंड पार्ट आहे तो इंडिकेट करतो 2/3. थर्ड पार्ट आहे आपला 1 म्हणजे काय तर 3/3 म्हणजे 1. त्यानंतर 4/3, 5/3, नेक्स्ट 2 मीन्स 6/3 डिव्हिजन जर केलं तुम्हाला तो आंसर येईल. नेक्स्ट 7/3, 8/3 आणि नेक्स्ट 3 आहे, 3 म्हणजे 9/3, नेक्स्ट 10/3, 11/3, 4/12/3. 12/3 च्या जागी फक्त 4 लिहिलेलं म्हणजे 12/3 मीन्स 4. नेक्स्ट 13/3, 14/3, 15/3 अँड सो ऑन. आता यापैकी आपल्याला मी तुम्हाला इथे सर्व नंबर इथे दाखवलेले आहेत, परंतु तुम्हाला जेव्हा दिलेला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल या ठिकाणी तुम्हाला तीनच फ्रॅक्शन इंडिकेट करायचे, 2/3, 4/3 आणि 5/3. तर तुम्ही फक्त तेवढे दाखवू शकता, 2/3, 4/3 अँड सॉरी इथं 3 पाहिजे होता अँड 5/3. अशा प्रकारे आपल्याला नंबर फ्रॅक्शन नंबर लाईनवर दाखवायचे आहे. फक्त महत्वाचं एवढंच आहे की जे फ्रॅक्शन आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे आहेत त्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तेवढ्या पार्ट मध्ये नंबर लाईनच्या प्रत्येक युनिटला आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि त्याला सिव्हिअरली वाढवत जायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.